केली जात होती की ज्या अर्थसंकल्पामध्ये भीती व्यक्त करताना काही विरोधी पक्षातली काही मंडळीसुद्धा काही अपप्रचार करत होती की कर वाढेल, मुंबईकर नागरिकांना त्रास होईल, परंतु तशा पद्धतीचं कोणतंही या ठिकाणी जी काही कारणं सांगितली होती त्यातले कुठलीही या अर्थसंकल्पामध्ये अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही जेणेकरून मुंबईकर नागरिकांना त्रास. आणि मुळात म्हणजे सेवा शुल्क किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत ह्या अगोदरपासून चालत आलेल्या आहेत, ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कोणतीही वाढ झाली नाही. त्या सेवा शुल्क वगैरे जे आहेत ती माफ करण्याचा प्रश्न येतच नव्हता, कारण जी नॉमिनल स्वरूपामध्ये जी करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेचा संपूर्ण मुख्य स्रोत जे होतं ते जकात म्हणून होतं, आणि जकात बंद झाल्यानंतर ज्या वेळेला GST माध्यमात GST प्रणाली आली आणि त्यातून आज राज्य सरकार ज्या पद्धतीने मदत करते, परंतु ही मदत पाहता